उतारवयात तंदुरुस्त राहण्याचे सूत्र. आयुष्य स्वतःच्या मनासारखे जगा, कारण आता आपले वय झाले आहे. दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे जगता जगता एक दिवस आपणच संपून जाऊ. त्यामुळे ज्या लोकांचा त्रास होतो अशा लोकांशी संवाद टाळा. जे लोक चांगले बोलतात त्यांना सोशल मीडियामध्ये जास्त रमण्यापेक्षा आपल्या माणसांसोबत बोला. निसर्गामध्ये रमा, जास्त आनंद तुम्हाला मिळेल. आयुष्य म्हटल्यावर सुखदुःख येणारच, म्हणूनच खचून न जाता सर्व काही ठीक आहे म्हणून जगत रहा. चांगल्या प्रकृतीसाठी योग्य व पौष्टिक आहार घेत जा, म्हणजेच दूध, तूप, मध यांचे सेवन करा. त्यामुळे म्हातारपणात होणारे त्रास कमी असतात, आटोक्यात येण्यासारखे असतात. काळजी घेतली नसल्यास वेळ परत वेळ होणारे त्रास क्लिष्ट असू शकतात, त्यांच्यावर उपाय करणे अवघड असू शकते. गुजरातीत असलेल्या एका म्हणीचा अर्थ असा आहे की आम्ही लहानपणी तूप केले खाल्लेले आहे, म्हणजे असे की पौष्टिक आहार घेतलेला असल्यास छोट्या मोठ्या साथींच्या रोगांना किंवा म्हातारपणात होणाऱ्या त्रासांना तोंड द्यायला अडचण येत नाही. त्यांनी निदान उतारवयात काळजी घेणे आवश्यक असते. जीवन आनंदीच असते, आपणच त्या दुःखाची भर टाकत असतो. असो, जे आहे त्यात समाधानी राहा, कारण आनंद पैशाने विकत घेता येत नाही. आनंद समाधानी लोकांमध्येच असतो. आयुष्यात जे हवंय ते मिळवलं पाहिजे. आता तुम्ही त्यामुळे आता तरी आनंदी राहा. जे तुमच्याकडे आहे ते मिळवायची काहींची स्वप्न असतात, त्यामुळे जास्त डोक्याला ताण न घेता आनंदी कसं राहता येईल याबद्दलचा विचार करा. कुणाकडून अपेक्षा करू नका. अपेक्षा भंगाचं दुःख खूप मोठं असतं. जगात देव आहे की नाही माहीत नाही, पण देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस आपण केलेल्या कर्माची फळे नक्कीच मिळतील. आरोग्यासाठी आवश्यक असते निरोगी मन. मुळात मन अनेक विचारांनी भरलेलं असते, त्यामुळे उतारवयामध्ये आनंदी राहता येत नाही. मनाच्या अवस्थेमुळे सर्व रोगांची निर्मिती होत असते असे म्हटले जाते. म्हणून स्वास्थ्यासाठी मनाचे संतुलन असणे आवश्यक असते. तरुण वयात काय केले असता उतार वयात त्रास कमी होईल याचा विचार तरुण वयातच करावा लागतो. वयस्कर लोकांना कुठल्या प्रकारे त्रास होऊ शकतात व या सर्व त्रासांवर उपचार कसा करायचा याचा या ठिकाणी विचार करावा लागेल. वय वाढले तसे शरीरही दुर्बल होते, हा निसर्गाचा नियमच आहे. लहानपणी व तरुणपणी हवी ती काळजी घेऊ नये. म्हातारपणी त्रास होतो किंवा अशी काळजी न घेतल्याने त्रास होत आहे असा फरक असू शकतो. शरीरावर येणाऱ्या सुरकोत्या, दुखणारी कंबरपाठ, दुखणारे गुडघे, अधूनमधून होणारे विस्मरणीय यांचा बाऊन न करता असे निसर्ग नियमानेच होत आहे असे लक्षात घ्यावे व त्या कशा थांबाव्या याचा विचार तुम्ही करावा. शरीरात असलेल्या पेशींना, इंद्रियांना, अवयवांना खाली ठेवलेले असले तर त्यांना आता तरी ताबडतोब रसायन पुरविणे आवश्यक असते. आयुर्वेदात व भारतीय परंपरेत आवळा हे उत्तम रसायन मानले गेले आहे. तेव्हा आवळ्याच्या ऋतूत आवळा खाणे आणि इतर वेळी आवळ्यांपासून शुद्ध पाठाप्रमाणे बनविलेले च्यवनप्राश खाणे हितकारक ठरेल. या वयात कमी बोलावे, वेळेवरती झोपावे हेच इष्ट. आता म्हातारपणी देवधर्म करायला निघाले आहेत असे उद्गार आपण बऱ्याचदा ऐकतो, पण याला हरकत नसते. निदान आता तरी ध्यानधारणा, श्रद्धा, विश्वास वाढविण्यासाठी जे काही करता येईल ते करणे आवश्यक असते. परंतु सर्वात महत्त्वाचे असते घरातील माणसांशी जुळून घेणे. अनेक दिवस मनात करणारा राग वेळोवेळी दाखवत राहिले तर दुरावा वाढत राहतो आणि ज्येष्ठ व्यक्ती एकट्या पडत राहतात. या वयात एकटेपणा सारखे दुसरे मोठे दुःख नसते. मुलांवर अतिबंधन लादण्यामुळे बंधनातून सुटण्यासाठी मुले हे परदेशी कायम राहण्याचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे काय होतं की ज्येष्ठांची देखभाल करण्यासाठी कोणी जवळ राहतच नाही. असे अनेकदा दिसते ज्या मुलांना पोट धरून चालवले, क्वचित प्रसंगी स्वतः उपाशी राहून मुलांना दोन घास भरवले
ती मुले आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून देतात तेव्हा ज्येष्ठांच्या मनात क्लेश उत्पन्न होऊ शकतो. आपण हे सर्व कोणासाठी व कशासाठी केले असे त्यांना वाटू लागते, पण यावर त्यांना इलाज मात्र सापडत नाही. पण त्यामुळे मन स्वस्थ बिघडवते, तुमचं स्वास्थ्य खराब करते व प्रकृतीवर परिणाम होतो. वृद्धांनी उशिरा उठल्याने कधीच आरोग्य मिळत नाही. कुठला तरी देवावर श्रद्धा असल्याशिवाय पूजापाठ वगैरे धुळे काढता येत नाही. कुठेतरी चांगले ऐकावे, त्यातील दोन वाक्य तरी तुम्ही आचरणात आणावी. तुमचा जो वेळ आहे सत्कारणी लावावा. रोज सकाळी फिरायला जाणे हे अत्यंत आवश्यक असते. तरुणपणापेक्षा आहार उतार वयात थोडा कमीच असावा. विशेषतः रात्रीचा आहार तरी नक्कीच कमी असावा. वयाचा 85 आल्यानंतर तर आहाराची योजना फार काळजीपूर्वकच करावी आणि रात्री शक्यतो सूप वगैरे घ्यावे. मग त्या कुठल्याही प्रकारचं व्हेजिटेबल सूप तुम्ही घेतलं तरीही देखील चालेल. रोज पंचामृत म्हणजेच दूध, तूप, दही, साखर, मध अवश्य घ्यावे. वृद्धांनी स्वतःच्या कुटुंबियांबरोबर मित्रमंडळींबरोबर थोडा वेळ घालवावा. जमेल तसा प्रवास करावा. तीर्थक्षेत्र जाऊन मन शांत होत असेल तर तीर्थस्थानाला भेट द्यावी. निसर्गात विहार करावा. असे आचरण ठेवले तर ज्येष्ठांनाही आपले आरोग्य उत्तम ठेवणे अवघड जाणार नाही व तुमचे मन देखील शांत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले याबद्दलची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.